रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. आजच्या वेळेत आपण बघणार आहेत कॉलर ब्लाऊज. 38 साईजचे कॉलर ब्लाऊज, संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. जे ब्लाऊज आपण बघतो आहे आता तेच. त्यासाठी बघा, पूर्ण उंची प्लस 1 इंच अशी आपल्याला मार्किंग करायची आहे. त्यानंतर शोल्डर घेणार आहे मी 7.5 इंच, मुंडा घेणार आहेत आपण 7.5 इंचचा. शोल्डर व मुंडा 7.5 7.5 घ्यायचा आहे. इथं आपल्याला छातीचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे. 38 मापाचं ब्लाऊज आहे म्हणून 9.5 प्लस 2 इंच 11.5 ची आपण गडी घेतली. त्यानंतर आपण काटकोन करून आकार दिला. फ्रंट पार्टसाठी आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण 7.5 ची शोल्डर घेणार. 7.5 चा आपण इथं मुंडा घेणार आहेत फ्रंट पार्टसाठी. त्यानंतर छातीचा चौथा प्लस 3 इंच आपण इथं घेणार आहेत, कारण डायरेक्ट कापडवर कटिंग आहे म्हणून आपण मार्जिनचे देखील अजून 1 इंच प्लस घेतलेलं आहे. उंची प्लस 1.5 इंच फ्रंट पार्टसाठी घ्यायचं असतं, म्हणजे बॅक पार्टची आपण 15.5 घेतलेली आहे तर आपण फ्रंट पार्टमध्ये 16 घेतलेली आहे. 2 मार्किंग आपण केल्या. इथं आता आपण छातीचा चौथा प्लस मी तुम्हाला दाखवते की आपण 3 इंच घेतलं आहे. मुंड्याकडे 7.5 ला पॉईंट लावायचा, 1 इंच आतमध्ये घ्यायचे, 7.5 चे पॉईंटपासून आतमध्ये 1 इंच घ्यायचं आणि मग आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथं गळा रुंदीची मार्किंग करायची आहे 3 इंचावरती. गळा उंचीला तुम्हाला जेवढा हवा असेल पुढचा तेवढा तुम्ही घेऊ शकता. मी 7.5 घेतला आहे. खाली देखील आपण 3 इंचावर मार्किंग केली. काटकोन करायचा, छान असा तुम्हाला तिथं आकार जो हवा तो देता येणार आहे. गोल आकार मी दिलेला आहे. इथं टक्स पॉईंट घेणार 10.5 वरती टक्स पॉईंट. आडवी लेन मार्किंग करायची, 4.5 वरती पॉईंट लावायचा. त्यानंतर तोच पॉईंट आपण खाली टच केला आणि 1/2 इंच क्रॉस केलेला आहे ह्या बाजूला. वरून 6.5 वर पॉईंट लावायचा, मुंड्यामध्ये क्रॉस करायचं. खाली 2 वर पॉईंट लावायचा, मेन पॉईंटला अटॅच करायचं. आता प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला द्यायचा आहे. एकदम झटकेपट आपण आकार इथं दिलेला आहे, बघू शकता खूप सुंदर असा आकार दिला गेला. इथं कमरेचा चौथा प्लस 2.5 इंच टक्सचे 2 इंच नेहमीची शिलाई मार्जिन आणि 1.25 इंच जोडण्यासाठी जे पार्ट आपण जोडून घेणार आहे त्यासाठी. अशा पद्धतीने आपली संपूर्ण पॅटर्नची इथं ड्राफ्टिंग झालेली आहे तसंच आपण कटिंग करून घेणार. आता फ्रंट आणि बॅक आपण अस्तरवर कटिंग करून घेतलेलं आहे. उतार आपण दिलेला नाही आहे, कॉलरचे ब्लाऊज बनवणार आहेत म्हणून आपण इथं 1/2 इंचावर उतार दिलेला आहे. शोल्डर उतार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. मुंड्याकडच्या बाजूला आपण उतार दिला आहे. आता मी सरळच कट करून घेतलेला आहे. डिझायनर गळा आलेला आहे बॅक पार्टवरती, पण आपण हाफ कॉलरमध्ये ब्लाऊज बनवणार आणि ह्या ब्लाऊजला फ्रंट पार्टचे साईड पॅटर्नसाठी कापड अजिबात शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर मी नंतरच जे पार्ट्स रेडी करेल त्याच्यातून जो काही कापड शिल्लक राहील त्याला खूपच छोटे छोटे जॉईंट मला ह्याच्यासाठी द्यावे लागले, कारण ब्लाऊज पीस खूपच कमी एकदम काटकसरीचं होतं आणि तिथं साईड पॅटर्न आपलं बसलंच नाही. हा जो नेटचा कापड आहे हा स्लीव्हसाठी त्या ब्लाऊजमध्येच आलेला आहे वेगळा. तर आपण याच्यात स्लीव्स कटिंग करणार. स्लीव्सची घडी देखील इथं पूर्ण येत नाही आहे तर मी स्लीव्सचा फक्त थोडासा असा आकारच कट करून घेते आणि मग साईडला जोड देखील मी इथं कट करणार आहे, कारण बाह्यांना देखील दोन्ही बाजूला जोड द्यावे लागणार आहेत. नंतर मग आपण स्लीव्स कटिंग कंटिन्यू करणार. आता सर्वप्रथम आपण बॅक पार्ट घेणार. हा जो गोल गळा आलेला आहे हा आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या बॅक पार्टवरती करणार आहेत. बघू शकता इथं मी सेंटरला पॉईंट लावलेला आहे आणि सेंटरला पॉईंट लावत दोन्ही पॉईंट आपण मॅच केले. अशा पद्धतीने आपण टिप टाकणार आहेत. आता गळ्यावरून देखील मी टिप टाकून घेणार. लक्षात आलंच असेल तुमच्या की आपण गळा जो आहे तो उलटा शिवून घेतोय. जो गोल गळा आलेला आहे तो वरती न घेता आपण खालीच उलटा करणार आहेत, म्हणजे डिझायनर गळ्याचा आपण असा देखील वापर करू शकतो. खूप सुंदर पद्धतीत आपला हा जो गळा आहे तो एकदम छान असा फॅन्सी आपण बनवणार आहेत, कारण कस्टमरला कॉलरचा ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि एकदम फॅशन पण व्हायला हवी. मग आता कसं करायचं तर त्याला आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करून घेतोय. बघा
अशा पद्धतीने आपण हे जे बॅकपार्ट आहे ते असं तयार करून घेतलेलं आहे. आता आपण पलटवत त्याला बरोबर छानपैकी दापटीप टाकून घेऊ. संपूर्ण गळ्यावरती आपण दापटीप टाकणार. तसंच आता राहिलेला जो काही पार्ट आहे अस्तर, तो संपूर्ण आता आपण इथं अटॅच करून घेणार आहेत अशा पद्धतीने. आणि मग एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण इथं कट करणार आहेत. थोडं विचित्र वाटत असेल ब्लाउज बघायला, पण ब्लाउज पूर्णच बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आजच्या ह्या ब्लाउजमध्ये मी तुम्हाला कॉलर देखील दाखवणार आहे, कॉलर कशा पद्धतीने ब्लाउजला लावली जाते. आता अशा पद्धतीने हे बॅकपार्ट रेडी झालेलं आहे. आता हा जो काही नेटचा कापड थोडासा शिल्लक होता त्याला आपण अशी टिप टाकली. आणि फोल्ड करत जो जॉईंट आहे तो जॉईंटवाला पार्ट मी मध्ये घेतलेला आहे बरोबर सेंटरला. झिकझॅक छोट्या छोट्या प्लेट घेतल्या आणि बरोबर मध्यावरती मी टिप टाकून घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने हा जो काही आपण बो तयार केला तो इथं आपण अटॅच करणार आहेत. जो आपला गड्याचा पार्ट आपण तयार केला तिथं आपण हा जो काही नेटचा बो बनवलेला आहे तो आपण इथं स्टिचिंगच्या मदतीने छानपैकी असा मस्त अटॅच करणार. व्यवस्थित आपल्याला तो नेटचा कापड देखील पसरवायचा आहे. कितीपर्यंत पसरवायचा हे देखील आपल्याला बघायचं आहे. तर बॅकपार्टची ही खालची बाजू आहे, तुमच्या लक्षात आलीच असेल. अशा पद्धतीने आपण इथे पॅच देखील लावू शकतो. आता आपण इथं गळा रुंदी 3 वरती मार्किंग करणार. आणि जस्ट बिलकुल 1/2 ते 1.5 इंच असा राऊंड शेप मी इथं दिलेला आहे कॉलर लावण्यासाठी. आता आपण आपलं बॅकपार्ट बाजूला ठेवलेलं आहे. फ्रंट पार्ट घेणार. फ्रंट पार्टला तुम्ही बघू शकता साईड पॅटर्नला खूप छोटे छोटे तुकडे मी इथं जोडून घेतलेले आहेत कापड कमी असल्यामुळे. अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न खालच्या बाजूने अटॅच करायला सुरुवात करायची आहे. बघू शकता किती सुंदर असा पॉप क्रिएट झालेला आहे. दोन्ही पार्ट आपण तयार केले, एकावर एक ठेवत कमरपट्टी लावण्यासाठी सरळ करायचं आहे आणि मग कमरपट्टी लावायला घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपण 2 इंच रुंदीला कमरपट्टी लावून घेणार आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर आपण आय हुक पट्टी देखील ब्लाउजला अटॅच करणार आहेत. बघू शकता फ्रंट आणि बॅक आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण शोल्डर जोडून घेतले. कॉलर लावण्यासाठी आपल्याला एवढं ब्लाउज रेडी करणं खूप गरजेचं आहे. आता आपण इथं 12.5 इंच कॉलर रोलमधून कॉलर कट करणार आहेत. 12.5 इंचाचीच आपण हाफ कॉलर घेणार आहेत. ज्यावेळेस तुम्हाला हाफ कॉलरचे ब्लाउज बनवायचं आहे तेव्हा तुम्हाला 12.5 इंच कॉलर घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपण थोडंसं राऊंड शेप दिला. कापड अजिबात शिल्लक नाही आहे, फक्त नेट आणि अस्तर उरलेलं आहे. तर मी बघा अस्तरला नेट लावून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने नेटचा कापड वरती कवर करत आता आपण इथं कॉलर तयार करणार आहे. तर कॉलर देखील आपण म्हणजे नेटचा जो कापड आहे तो आपण अस्तरला अटॅच केला आणि कॉलरला अशा पद्धतीने फोल्ड करत आपण साईडला टिप टाकलेली आहे राऊंड शेपवरती. ह्या बाजूला देखील आपल्याला तशीच टिप टाकायची आहे. नीट लक्षपूर्वक बघा की मी टिप कुठून टाकून घेते असं व्यवस्थित. ओके, आता आपल्याला कॉलर पलटवून घ्यायचे आहे. बघू शकता एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये आपण कॉलर पलटवलेली आहे. एक्स्ट्राचा खालचा कापड कट करायचा आहे. फक्त आपल्याला 1/2 इंच राहू द्यायचं आहे कापड स्टिचिंगसाठी. सेंटरला कट लावलेला आहे मी. तसंच बॅकपार्टच्याच देखील आपल्याला सेंटर काढायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर बॅकपार्ट आता आपण उलट ठेवलेला आहे. उलट बाजू दिसते आपल्याला आणि उलट बाजूवरच आपल्याला कॉलर ठेवायची आहे बरोबर सेंटरपासून. सेंटरला सेंटर मॅच करायचं आणि तिथूनच कॉलर लावायला सुरुवात करायची आहे. अगदी व्यवस्थित सांभाळत आपल्याला प्लेट न पडू देता कॉलर लावायची आहे संपूर्ण राऊंड शेपवरती. कॉलर केव्हा पण तुम्ही फुल लावत असणार किंवा हाफ लावत असणार तर तुम्हाला सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे, मध्ये कट लावायचा आणि मग तिथूनच आपल्याला कॉलर अटॅच करायला घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने आता संपूर्ण जो जॉईंट होता तो आपल्याला कॉलरच्या आतमध्ये टाकायचा आहे आणि वरून आपली फिनिशिंगमध्ये जी कॉलर आहे ती आपण कवर करणार आहे. एकदम पद्धत मध्ये आणि प्रोफेशनल पद्धतीत मी तुम्हाला इथं दाखवते. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने कॉलर अटॅच करायचे आहे ब्लाऊजला. तर आता आपल्याला वरती देखील टिप टाकून घ्यायची आहे कॉलरवरती संपूर्ण असं मस्त. आणि खाली देखील मी डबल टिप करणार आहे 1/2 इंचावरून. 1/2 इंच लांबून आपल्याला खालच्या बाजूला कॉलरवरती टिप टाकायची आहे की जेणेकरून जो मार्जिनचा जोड आहे तो एकदम व्यवस्थित तिथं आपल्या फिट आपल्याला करता येईल. खूप मैत्रिणींची कमेंट होती, रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही आम्हाला कॉलरच्या ब्लाऊजचा व्हिडिओ देखील दाखवा, कटिंग आणि स्टिचिंग आमच्यासोबत शेअर करा. म्हणून म्हटलं माझ्याकडे खूप अर्जंट ब्लाऊज आलेला आहे हे कस्टमरचं, तरी देखील मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. बघू शकता एकदम मस्त अशी कॉलर आपली इथं लावली गेलेली आहे. संपूर्ण बॉडी पार्ट रेडी आहे. संपूर्ण आपल्याला चारही पार्ट बघून घ्यायचे असतात आणि मग आपण स्लीव्ज अटॅच करायला इथं घेतलेले आहे. नेहमीप्रमाणे मी स्लीव्ज अटॅच करणार आहे आणि नेहमी जशी फिटिंग करते ब्लाऊजची सेम तीच पद्धत आपली ह्या ब्लाऊजची देखील फिटिंगची आहे. तर कॉलर ब्लाऊजची देखील मी भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, हल्टर नेक हाफ कॉलर, तर ते तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडंसं जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल ऑर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत.